मानधन 2000 रुपए मानधन लोन मने देना और नहीं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा कवी आघाडीचा कवी आघाडीचा मोदी। आज चोपड़ा तहसीलदार कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे आम्ही दिव्यांग वृद्धापकाळ वृद्ध निराधार शेतकरी शेतमजूर विधवा यांचं पेन्शन मिळावं रखडलेलं पेन्शन मिळावं म्हणून आम्ही आज धरणे आंदोलन करीत आहोत। गेल्या 3 महिन्यापासून ज्यांचं संपूर्ण जीवन केवळ सरकारने दिलेल्या मानधनावर अवलंबून आहे अशा लोकांना या सरकारने मानधन दिलेलं नाही आहे। अनेक लोकांचे अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत, त्यांचे प्रकरण पास झालेले आहेत, पण त्यांना 6 महिन्यापासून त्यांचं प्रकरण पास होऊन सुद्धा त्यांना दिव्यांगांना वृद्ध लोकांना देण्यात आले मानधन देण्यात आलेलं नाही आहे। आणि या जनतेचा आवाज एकत्र रित्या सरकारकडे मांडण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन करीत आहोत। या मागण्यांमध्ये ही देखील मागणी आहे की सणासुदीचे दिवस लक्षात घेता, दिवाळी सण लक्षात घेता, रेशन दुकानामधून पूर्वीप्रमाणे जसे इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये तेल, तूप, रवा, साखर, मैदा, गहू हे जिन्नस आहे मिळायच्या, तसे या महाराष्ट्राच्या सरकारने आणि केंद्र सरकारने ते द्याव्यात। आणि 2 रुपये किलो प्रमाणे 35 किलो धान्य अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत घ्यावं। ज्यांना रेशन कार्ड हवं आहे त्याची ती रेशन कार्ड मिळण्याची प्रोसिजर ही सरकारने सुटसुटीत करावी। नावं काढणे, नावं घालणे त्यासाठी फार मोठा त्रास त्या लोकांना होऊ नये आणि म्हणून त्यासाठी आम्ही या निवडक मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयावर आम्ही आंदोलन केलेले आहे, करत आहोत। तहसीलदारांनी या संदर्भामध्ये ताबातोबीने पाठपुरावा करून आम्हाला ती मदत मिळून द्यावी आणि ही मदत जर आम्हाला मिळून दिली नाही किंवा सरकारने मदत दिली नाही तर आम्ही दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या 4-5 दिवस अगोदर या ठिकाणी या तालुक्यातील सर्व गोरगरीब कष्टकरी लोकांना रिटायर वृद्धापकाळचे पेन्शन असणाऱ्या लोकांना आम्ही या ठिकाणी प्रचंड मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। लाल बावटा